शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। स्टैंडर्ड थर्ड सब्जेक्ट मैथमेटिक्स एडिशन। नाउ लर्न द एडिशन। पहा ही बेरीज आपण दुसरी अत्ते शिकलेला आहोत, तीच आपण परत एकदा रिपीट करणार आहोत। 20 मीन्स 2 टेन्स 0 युनिट, 54 मीन्स 5 टेन्स 4 युनिट। ॲडिशन करताना फर्स्ट आपण युनिट्सची करतो, कधी पण लक्षात ठेवायचं युनिटपासून। 0 प्लस 4, 0 4 ॲड केले। पहा माझ्याकडे 4 फिंगर आहे आणि मी त्याच्यामध्ये 0 ॲड केल्यात, किती राहिल्या? 0 म्हणजे काहीच नाही, म्हणजे 4च राहिल्या। मग इथं उत्तर येईल 4। 2 आणि 5, 5च्या नंतर 2 नंबर्स मोजायचे, 5 6, आणि 5च्या नंतर 2 फिंगर घ्यायच्या, 6 7, झाले 7। सेकंड एक्झाम्पल इज 8 प्लस 70। हिअर 8 सिंगल डिजिट नंबर आला तर तो युनिटमध्ये लिहायचा, मग 8 हा युनिटमध्ये येणार, इथे काहीही नाही लिहायचं। 70 म्हणजे 7 टेन्स 0 युनिट, आणि याची काय करायची तुम्हाला? ॲडिशन, ॲडिशन चिन्ह द्यायचं विसरायचं नाही। 8 प्लस 0, 0 8 मिळवलं तर 8च। कुठल्याही नंबरमध्ये लक्षात ठेवायचं, कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड केला किंवा कुठल्याही नंबरमधून 0 कमी केला तर तीच संख्या येत असते। 7 काहीच नाही ॲड केले, 7च राहिले। थर्ड एक्झाम्पल इज 60 प्लस 7। 60 म्हणजे 6 टेन्स 0 युनिट प्लस 7। आता हे 7 कशात येतील? युनिटमध्ये येतील। प्लस 0 प्लस 7 म्हणजे 0 7 ॲड करा किंवा 7 0 ॲड करा, नंबर तोच येणार 7। 6 काहीच नाही म्हणजे 0 ॲड केला पुन्हा 6 67। हां लर्न ॲडिशन। पहा पुन्हा बेरीज शिकणार आहोत आपण, 3 डिजिट नंबर्स, 3 अंकी संख्येच्या आज आपण बेरीज शिकणार आहोत। फर्स्ट इज एक्झाम्पल इज 475 प्लस 2। 475 प्लस 2, 400 400, आता 4 कोणते आहेत? 100। मग 400 लिहिली, 70 म्हणजे 7 टेन्स अँड 5। तुम्हाला असे आडवे गणित दिल्यानंतर ते रेघा करून घरांमध्ये लिहिता आले पाहिजे। प्लस 2 प्लस, आता 2 हे एकटे जे ते काय आहे? युनिट आहे, एकटे असलेले आहे, सिंगल डिजिट नेहमी युनिटमध्ये येतो। प्लस 2, 5 प्लस 2, 5च्या पुढे 2 नंबर, 5 6 7। 7 काहीच ॲड केलं नाही म्हणजे 0 ॲड केले, 7च राहिले। आणि 4 पण इथं काहीच नाही म्हणजे 0 ॲड केले, 4 477। सेकंड एक्झाम्पल 306 प्लस 32। 300 कसे आहेत? 100, मग ते 100 लिहिले, 0 टेन्स 6 युनिट प्लस, प्लसचं चिन्ह द्यायचं, 32 टू डिजिट नंबर म्हणजे फक्त युनिट, युनिट आणि टेन्स येईल, म्हणजे 3 टेन्समध्ये लिहिले आणि 2 युनिटमध्ये। 6 प्लस 2, 6च्या पुढं 2 फिंगर केल्या, 6च्या पुढं मोजायच्या, 7 8, किती राहील? झाले 8। आता 0 3 घातले, 3च राहिले। इथं पण 3 काही नाही म्हणजे 0 आहे, म्हणजे 3च राहिले, 338। थर्ड एक्झाम्पल इज 135 प्लस 144। 100 101 33 5 युनिट प्लस 140 4 टेन्समध्ये आणि 4 युनिटमध्ये। 5 प्लस 4, 5च्या पुढं 4 फिंगर, 5च्या पुढं मोजा, 6 7 8 9, झाले 9। 3च्या पुढं 4 फिंगर, 4 5 6 7, आणि 1 प्लस 1 2, ॲन्सर इज 279। थँक्यू।